अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें। उद्धव सरकार के खिलाफ बीजेपी एमएलए गणेश नाइक का हल्ला बोल, नवी मुंबई में महाराष्ट्र बचाओ आंदोलन सरकार को बताया फेल। भारतीय जनता पार्टी ने राज्य की महाविकास आघाड़ी सरकार के खिलाफ महाराष्ट्र बचाओ आंदोलन छेड़ दिया है। नवी मुंबई में इसकी शुरुआत करते हुए भाजपा विधायक गणेश नाइक ने कहा कि पड़ोसी राज्य गुजरात और कर्नाटक की अपेक्षा महाराष्ट्र में जिस तरह कोरोना का संक्रमण बढ़ रहा है वह उद्धव सरकार की नाकामी का संकेत है। नाइक अपने निवास के निकट काले कपड़े में आंदोलन कर रहे थे। उनके साथ पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व महापौर सागर नाइक एवं कई पदाधिकारी भी मौजूद थे। पूर्व मंत्री ने कहा कि उद्धव सरकार कोरोना को नियंत्रित करने, पलायन कर रहे प्रवासियों को सुविधा देने और आम जनता का भरोसा हासिल करने में विफल रही है, इसलिए महाराष्ट्र संकट में है। नाइक ने और क्या कहा, आइए सुनाते हैं। आज भारत में जी एकूण कोरोना बाधिता की संख्या है त्या संख्येच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त संख्या ही महाराष्ट्र मध्ये आहे आणि महाराष्ट्र मध्ये जी कोरोना बाधितांची संख्या आहे त्याचा 70% मुंबई आणि मुंबईच्या परिसरातल्या नागरिकांना त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे। कलकत्ता मेट्रो सिटी आहे, दिल्ली मेट्रो सिटी आहे, अहमदाबाद मेट्रो सिटी आहे, त्या ठिकाणी मेट्रो सिटी असताना त्या प्रमाणामध्ये कोरोना बाधित लोक झाले नाहीत, पण मुंबईमध्ये का झाले? कारण याचा अर्थ असं समन्वय नाही, राज्य सरकारचे अधिकारांमध्ये तफावत आहे। मुंबईच्या महापौर बोलतात की आम्ही वानखेडे स्टेडियम ताब्यात घेण्याची नोटीस दिलेली आहे आणि आयुक्त इकबाल जी चहल म्हणतात की नाही, आम्हाला तशा प्रकारची काही गरज भासत नाही। म्हणजे महापौर आणि आयुक्तामध्ये समन्वय नाही। आता उद्याला जर का म्हणजे लॉकडाऊन जर उठला गेला तर लोकांच्याकडे पैसे नाहीत, मुलांची फी भरायला पैसा नाही, मग हे पैसे राज्य सरकारने भरायला पाहिजे। लोकांच्याकडे इलेक्ट्रिकचे पैसे बिल भरण्यासाठी पैसे नाहीत, हे पैसे किंवा इलेक्ट्रिकचं बिल सरकारने माफ केलं पाहिजे। एकूणच खाजगी महापालिकेची किंवा सरकारची रुग्णालय भरली, आता लोकांना खाजगी रुग्णालयात जाताना भरमसाट फीला तिथे तोंड द्यावं लागते, ती फी राज्य सरकारने भरली पाहिजे। एकूणच राज्य सरकारच्याकडे नुसत्या केंद्राच्याचकडे तुम्ही वोट दाखवून चालणार नाही, केंद्राची जबाबदारी करत आहे, राज्य सरकारने आपली जबाबदारी पूर्ण केली पाहिजे। आता मान्सून येणार आहे, विविध शहरांमध्ये प्री मान्सूनची कामं व्हायला पाहिजेत, शेतकऱ्यांना खत मिळायला पाहिजे, बी बियाणे मिळाली पाहिजेत। काही ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीनं असलेले रस्त्यांची कामं व्हायला पाहिजेत, जेणेकरून ह्या पावसाच्या तोंडावर कसल्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ येता कामा नाही। आणि म्हणून एक प्रकारची चेतावणी देण्याकरता आज महाराष्ट्र स्तरावर भारतीय जनता पक्षानं प्रत्येक राहत्या आपल्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवून, म्हणजे कोरोनाच्या अनुषंगाने जी नियमावली तयार झालेली आहे त्या नियमावलीचं पालन करून या ठिकाणी ह्या मागण्या करून राज्य शासनाला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे।